अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरी पूल येथे पुन्हा भीषण अपघात झालाय. 6 तासात 3 वेगवेगळ्या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते. याबाबत आमचे प्रतिनिधी सोपान भगत हे घटनास्थळावरून माहिती देत आहेत. पाहूयात. छत्रपती संभाजी महामार्गावरती पांढरी पूल या ठिकाणी 8 दिवसापूर्वी एका खड्डे बुजवणाऱ्या कामगाराचा मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच पुन्हा आज रात्री 12:30 पुन्हा एक भीषण अपघात झाला. असे लगातार 6 तासामध्ये 3 गंभीर असे भीषण अपघात या ठिकाणी झाले. माझ्यासोबत आहेत या जी घटना घडली, जे अपघात झाला या ठिकाणी कायमस्वरूपीच या गावातील खोसपुरी असतील किंवा पांढरी पूल वांजोळी या भागातील व्यावसायिक असतील, ग्रामस्थ असतील, नेहमी मदत करतात. अपघातास्थळी त्या ठिकाणी धावून जाऊन अपघातग्रस्त जे रुग्ण असतात यांना हॉस्पिटलमध्ये पाठवणं, गाड्या जी वाहतूक आहे विस्तृत करणं हे काम नेहमीच करणं. माझ्यासोबत आदिनाथ काळे आहेत, हे या ठिकाणचे व्यावसायिक आहेत. तर नेमकं ही घटना कशी घडली आणि किती वाजता घडली? रात्री 12:20 दरम्यान फार मोठा एक आवाज आला. वाडी वस्तीवर आवाज होईल असा मोठा आवाज झाल्याने आम्ही या ठिकाणी सर्वजण आलो. त्या एक ट्रेलर क्रेन घेऊन चाललेला होता, त्याला हा जो ट्रक आहे याने पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळं हा अपघात झाला. आणि अपघात इतका भयान होता की तो ड्रायव्हरचं अक्षरशः केबिनचा चक्काचूर झाला. आणि मग त्या ड्रायव्हरला इथल्या स्थानिक नागरिकांनी, आम्ही ग्रामस्थांनी मिळून त्या ड्रायव्हरला, त्या क्लिनरला सुखरूप बाहेर काढलं, ॲम्ब्युलन्स बोलवली आणि ॲम्ब्युलन्समधून त्याला दवाखान्यात पाठवलं. त्याच्यानंतर पुन्हा साधारण 5 वाजेच्या पुन्हा एक मोठा आवाज आला की त्या आवाजाने हा जो कंटेनर जो आहे हा या हॉटेलमध्ये घुसला आणि हार्डवेअरच्या दुकानामध्ये, आणि त्यांनी एक भाजीपाल्याची एक गाडी पण उडवली. ती गाडी रोडवर पलटी झाली होती. ती गाडी नंतर हायड्रा क्रेनच्या साहाय्याने आम्ही बाजूला केली. नंतर सोनी पोलीस स्टेशनचे पोलीस आले, वाहतूक सुरळीत केली. त्याच्यानंतर पुन्हा 8:00 पुन्हा एक आयशर गाडी वेगाने आली आणि ही उभी जी बंद पडलेली गाडी आहे त्या गाडीवर आदळली. असे रात्रीपासून 4 ते 5 अपघात या ठिकाणी झालेत. 12:00 8:00 मनमाड महामार्गाची जी वाहतूक या मार्गाने वळवलेली आहे आणि मोठे जे ट्रेलर कंटेनर जे ड्रायव्हर लोक बेजबाबदारीने गाडी चालवून हा अपघातास कारणीभूत आहेत. ह्याच्यामध्ये स्थानिकांचं विनाकारण हॉटेल व्यावसायिक असतील यांचं नुकसान होऊ राहिलेलं आहे. तर हे वेगाने वाहन चालवणारे जे गाड्या आहेत रात्री अपरात्री यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम महामार्ग पोलीस असते, आता जे काही प्रशासन असेल त्यांनी ते योग्य वेळी केलं पाहिजे, नाही तर याच्यापेक्षा भयानक अनुचित प्रकार घडू शकतात. यात किती जखमी झाले लोक? त्याच्यामध्ये पहिल्या गाडीमधले 2, नंतर भाजीपाल्याच्या गाडीमधले 1 जण आणि सकाळी जो आयशर धडकला त्यातला 1 जण, असे 4 आणि किरकोळ याच्यातले नाही, तसे 4 ते 5 जण किरकोळ, 3 जण गंभीर आहेत आणि 2 जण नगर. बरं, ठीक आहे. तर माझ्यासोबत नगर तालुक्याचे भाजप उपाध्यक्ष आणि खोसपुरीचे माजी सरपंच आहेत सोमनाथ हारेर. तर आपण वारंवार या ठिकाणी अपघात होतात यासाठी वारंवार आंदोलने केलेली आहे, या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्यासाठी तुम्ही मागणी केली आहे, नेमकं आता तुम्ही प्रशासनाकडे काय मागणी कराल? आता आम्हा सर्वांना पंचकृषीला हाच मोठा प्रश्न पडला की आम्ही काय केल्यानंतर प्रशासनाला जागेन. गेल्या 6 महिन्यामध्ये 11 अपघात झालेत आणि 7 निष्पापांचे बळी गेलेले आहेत, कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. आज मी सांगू इच्छितो, मागे आम्ही, आमचे मित्र आदिनाथ काळे पाटील आणि आम्ही पांडुच्यापुलावर एक अपघात घडला, त्यानंतर आम्ही त्या अपघातासंदर्भात माहिती देण्यासाठी सोने पोलीस स्टेशनला गेलो. तिथं आम्ही सर्व काळे पाटील त्यांचे बंधू आम्ही असताना
नंतर पांढरीच्या पुलावरून एकाच घंट्यात आम्हाला बातमी कळाली की पुन्हा पांढरीच्या पुलावर अपघात घडला आणि त्यामध्ये आमचे काळे पाटील यांचे वडील शंकरराव काळे पाटील यांचा हकनाक जीव गेला. त्यामुळे आम्ही आमचे जे पंचकृषी आहे ही अतिशय बॉम्बदारी असेल किंवा मौत का कुवा किंवा आज स्थानिक जे हॉटेल व्यावसायिक असतील किंवा पांढरीच्या पुलावर येण्यासाठी लोक धजावत नाहीत आणि तीव्र 2.5 किलोमीटरचा इथं उतार असल्याकारणानंतर हे पाठे किंवा सकाळी रात्री कंटेनरवाले ब्रेक आपले डिझेल वाचवण्यासाठी हे न्यूट्रल गाडी करतात आणि जर बसलेली एक अर्जंट लोकवस्ती दिसती तर आणि आम्ही प्रशासनाकडे वारंवार सांगतो फ्लेक्स बसवा स्पीड ब्रेकर बसवा तुम्हाला जी उपाययोजना करायची आम्ही पंचकृषीतील ग्रामस्थ 5 गावचे ठराव घेऊन आम्ही वारंवार त्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग याच्याकडे वारंवार गेलो पण आज यांना हे डिंब काळजाचे आणि जाड शपट्याचे जर आपण म्हणू यांना जाग तरी कधी येणार. प्रत्येक कुटुंबातला एक एक जण गेलेलं आहे तरी पण या प्रशासनाला जाग कधी येणार आहे आमचा संतप्त आहे. त्यानंतर आम्ही आता रास्ता रोको किंवा बुधवारी आम्ही कलेक्टर साहेबाला सर्व पंचकृषीतील सर्व प्रतिष्ठित नागरिक आम्ही जाऊन आंदोलनाचा इशारा देतो आहे. तर माझ्यासोबत आणखी देखील खोसपुरीचे माजी सरपंच आहे बाबा शेख. नेमकं आपण आज वारंवार आंदोलन करून देखील उपाययोजना झालेल्या नाहीत काय सांगाल? खऱ्या अर्थानं मला तर बाईट देणंसुद्धा चुकीचं वाटायला लागलेलं आहे. याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळेस अपघात झाल्याच्या नंतर वेळोवेळी आम्ही प्रशासनाला याबाबतची माहिती दिलेली आहे परंतु अकार्यक्षम असं प्रशासन असल्या कारणास्तव आता इथून पुढं त्यांना माहिती द्यावा की नाही द्यावा असा प्रश्न आम्हाला उपस्थित झालेला आहे. आम्ही एक 2-4 दिवसाच्या सुट्टीच्या पिरियडच्या नंतर बुधवारी आमचे या पांढरीच्या पुलासाच्या परिसरातले 4-5 गावच्या ग्रामपंचायतीचे सगळे ठराव घेऊन माननीय कलेक्टर साहेब यांना देणार आहेत आणि त्याच्यानंतरही जर त्यांनी असा काही योग्य पद्धतीने जर काही घेतला नाही मार्ग तर आम्ही निश्चित स्वरूपात छत्रपती संभाजीनगर ते नगर यामध्ये पांढरी पूल या ठिकाणी रास्ता रोको केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यावेळेस रास्ता रोको करू त्यावेळेस ह्या प्रशासनाला अकार्यक्षम असे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये असणारे जे अभियंता लोक आहेत यांना बडतर्फ करूपर्यंत आम्ही रास्ता रोको सोडणार नाही अशी मी आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र. या अपघातामध्ये ज्या हार्डवेअरमध्ये जे कंटेनर घुसला आहे त्या हार्डवेअरचे मालक माझ्यासोबत आहेत. नेमकं आपण काय सांगाल की का वारंवार हे अपघात होतात? साहेब मग 6 महिन्यापूर्वीसुद्धा एक असाच लक्झरी घुसली होती त्यावेळेस मी पुढच्या सेटचं नुकसान झालं होतं. परत आजसुद्धा डायरेक्ट दुकान 20 फूट तोडलं आहे. सगळे पिलर सगळे 2 शटर आत इलेक्ट्रॉनिक सामान हार्डवेअरचं सामान याच्यात 25-30 लाखाचं नुकसान केलेलं आहे. आणखी या रोडवरती किती बळी घेणार असा सवाल या ठिकाणी वांजोळी असेल खोसपुरी असतील आणि व्यावसायिक यांनी केलेला आहे.